श्री शिवलीलामृत अध्याय 13वां श्री गणेशाय नमः। जो सद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद स्मरारे गजास्य जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्यांचे। स्कंद पुराणी सूत शौनकादिका प्रति सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली दक्ष प्रजापति पवित्र आरंभिता झाला। महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रसा रमाधव आमनायाणी वासव स्तविती जासी सर्वदा। शिव महिमा नेणोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नूर मुंडमाला पवित्र बहुत गळा घालित कैसाहा करी ओले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधी ने मन भिक्षा मागे नरक पाळ घेऊन बसे स्मशानी सर्वदा। चिता भस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले जासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे यासी देव भणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिना तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची दैत्यासी देवोनी आवर येणेची माजविले अपार नकळे यासी लहान थोर वाढन वाहन ढोर तयांचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासा लागून शिवे नाही दिधले अभ्युत्थान तेणे दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञी न पूजी विभाग नेदी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिव भजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जपत पदान व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदीला शिवदयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ मनुष्यांमाजी तो चांडाळ त्याचा गिटाळ न व्हावा असो दक्षकन्या दक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलावू नये का अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलावल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी बोले भाललोचन मृडानी प्रति दे दवा म्हणे मृगलोचने एक गौरी पद्मज जनक सदो सहोदरी लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तत्काल अपमानील शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदनन पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रति तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावा कदाही मान मग नंदीवरी आरूढो न दक्षायणी चालिली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुलाल्या पूजस्थानी देव वैसविले सन्माने करुणी एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर जैसा उडुगणात मिरवे यात्रीसुत तैसा दक्षमध्ये विराजत शिवद्वेषी परमाभक्त कुंडी टाकीत अवदाने भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडेन पाहेची नंदीवरुणी उतरोनी पितया समीप आली भवानी दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा जगन्माता गुणनिधान निहाळुनी पाहे पितृवदन म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे सकळ भगिनींचा सन्मान पाहून बहुत दक्षायणी तेव्हा देखत जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते मनात दक्ष भावित ईस कोणे बोलावले येथ कन्या आणि जामात दृष्टी मजनावडती आदि माया प्रणव रूपिणी अनंत ब्रह्मांडांची स्वामिनी तिचा अपमान देखोनी भाले सकळ सुरवर म्हणती दक्ष भूलला यथार्थ हे ब्रह्मांड जाईल निमिषात अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त जाहली प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात उर्वी मंडळ ढळमळत होय कंपित भोगिंद्र वैकुंठ कैलास ढळमळी कमल भवांडी हाक वाजली कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता हाक देवोनी शिवगण गेले शिवापाशी धावोन सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही ऐकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रळयीचा कृतांत हाक देवोनी अद्भुत जटा आपटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे प्रलय रुद्र
वाटे प्रलय अग्नि आणि द्वादश मित्र एकत्र होऊन प्रकटले. वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकोळ्या देत आकाशाचे आसुडात सडा होत नक्षत्रांचा. कुंभिनी बुडाली देख चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बालाहक रक्तवर्षाव करीत असे. अवचित उकलली क्षिती दिवसा दिवा भीते बोभती बोभाती. दक्षांगीची सर्व शक्ती निघोनी गेली ते धवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करी करोनी निघाला क्रोधायमान. एकवीस पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागून धाविनला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावन ख्याती केली दक्षयागी. वारण चक्र असंभाव्य त्यावरी एकला लोटे कंठी रव. की विनायके घेतली धाव अपार ही पाहोनी. आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. आवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेथुनिया. अकांतला त्रिलोक प्रळय काळीचा पावक. दुमदुमीला ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती. एक मळमूत्र भय विसर्जिती धोत्रे गळाली नेणती क्षिती. कुक्कुट रूपे रोहिणीपती पळता झाला ते धवा. शिखी होवोनी या शिखी पळता झाला एकाएकी. यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊनिया. नैऋत्यपती होय काक शशांक होय रसनायक. कपोत होवोनी अर्क पळता झाला ते धवा. किर होवोनी व्रतारी पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी नवग्रह पळाले. मिंधियावरी वीज पडत दक्षावरी देवी अकस्मात. महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षड्बाहू वीर दैदीप्यमान. आसीलता खेटक धनुष्य बाण. त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला. शुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित. खांड मिशा उपडित ऋत्विजांच्या ते धवा. चरणी धरुण आपटिले बहुतांचे चरण मोडिले. कितिकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेणे दक्ष पृतना मारिली सत्वर. कुंड मंडप समग्र विध्वंसनी जाळीला. देखोनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथूनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा. तुझ लाविना आता शिक्षा शिवद्वेषिया पाहे पा. विद्युत प्राय असिलता तीव्र ऊर्ध्व असते महावीर. छेदिता झाला दक्षशीर प्रळय थोर जाहला. दक्षशीर गगनी उसळले वीरभद्रे पायाकळी रगडिले. मग उमा धवा पाशी तेवेळे देव पातले चहुकडोन. सकळ सुरासहित कमळासन करीत उमावल्लभांचे स्तवन. म्हणे वृषभ ध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी. संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षांचे शिर. परी ते नेदी वीरभद्र पायांतळी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करीना ऐसा संहार. जो शिवनाम नघे अपवित्र जिव्हा छेदिन तयाची. जो न करी शिवाचन त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडिन मी. विष्णु थोर लिव शिव लहान हर विष्णु हर विशेष विष्णु सान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारिन तयाते. सर्वथा नेदी मी दक्षशीर काय करतील विधी हरिहर. मग मेषशीर सत्वर दक्षा लागी लाविले. सजीव करोनिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष. द्वादश वर्षे निरपेक्ष सेवितवने उपवने. महाश्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्त्र वर्ष संपूर्ण तपासनी बैसला. पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका तिस पुस झाला मेनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका आदिमाया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी. कमलजन्मा वृत्रारी त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया येती सुर भूसूर मिळोनिया. जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्र वदना शक्ती नव्हे. मृग मीन कल्हार खंजन पुरवंडी करावे नेत्रावरून. अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्ठी न तुळे तिच्या. जिच्या आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज. देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माज मुखन दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनील गाळुनी. दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती. आदि माया प्रणव रूपिणी ते झाली हिमनग नंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे. कोट्यानु कोटी मीन केतन सांडणी करावी नखा वरुण. अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरी जाय. ब्रह्मादि देव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही. बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती वाटे रत्नराशी विखुरती. पद मुद्रा जेथे उमटती कमळे उठते दिवे तेथे. त्या सुवासासी वेधोनी वसंत भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली.
नंदी सहित त्रिपुरारी योनि हिमाचली तप करी शिव दर्शना झड़ करी हिम नगये ताजा हला घालोनिया लोटांगण करित जेव्हा बहुत स्तवन यावरी पार्वती येऊन करित भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खानी सवे सखिया जैशा पद्मिनी तया सहिता सहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभि पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारका सुराचे पुत्र तिघे जण तारकाक्ष विद्युन्मादी कमल लोचन तिही घोर तप आचरण उमा रमण अर्चिना सहस्र दळ कमळे करुण त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमल झाले एकदा तिघेही काढूनी नेत्र कमळे शिवार्चन करिते झाले मागुती एक न्यून आले मग स्व क्षीर कमळे अर्पिली प्रसन्न होऊनी त्रिनेत्र तिघे उठविले तारका पुत्र तिघासी तिथले अपेक्षित वर झाले अनिवार्य त्रिभुवनी तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्धे एक होती इतुक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे यावरी त्या तिघाजणी त्रिभुवन त्रासीने बळे करुणी देव पळविले स्वस्थानाहुनी पीडिली धरणी बहु पापे मग देव ऋषी सकळ मिळवन वैकुंठपतीस गेले शरण गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परम संतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागावर दान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पिडिली पिडिले बहुत देवऋषी झाले पदच्युत शिव म्हणे पाहिजे रथ त्रिपुर मर्दनाकारणे तव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी स्यंदन होत चक्रे निश्चित शशीमित्र मंदर गिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद चतुरंग बळीवंत मूर्तिमंत पै झाले सारथी विधी होत सत्वर लागिले शास्त्रांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानाथ रसातळी चालिला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढिता काढित शृंगाने मग स्यंदनी एक चरण दुजा नंदीवरी ठेवून अपार युद्ध करुण त्रिपुरदळे संहारिली होता युद्धाचे घनचक्र वीरभद्रे संहारले असुर परी अमृत कुंडे समग्र दैत्यांकडे असती पै अमृत शिंपिता अमित सजीव होती सवेची दैत्य शिवे मेघास्त्र घालुनी समस्त अमृत कुंडे उडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृणाली पती दिव्य सहस्र वर्ष झाली याची याची रीती न लवती पाती कदापि अंगी लोटला घर्मपुर ते हे भीमरथ गंगाथोर नेत्रीचे जलबिंदू पडता अपार रुद्राक्ष तेथे झाले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेने असुरांशी जय पार मग बौद्ध रूपे श्रीकर धर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चर्वाक शास्त्र पतिव्रता धर्म मोडोनी समग्र व्याविचार कर्मे करविली तेने दैत्यास झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुषी योजना विष्णुबाण पशुपत अस्त्र स्थापुनी उगवले सहस्र मार्तंड तैसे अस्त्र चालिले प्रचंड कि उभारिला काळदंड संहारावया विश्वाते कि प्रळयाग्नीची शिखा सबळ ती कृतांताची जिव्हा तेजाळ कि ते प्रळय मेघातील मुख्य चपळा निवडली कि सप्तकोटी मंत्र तेज पाही एकवटने त्या अस्त्रा ठाई देवदैत्य भयभीत हृदय म्हणती कल्पांत मांडिला न्यास सहित जपोनी मंत्र सोडोनी दिधले दिव्यास्त्र नवखंड धरणी आणि अंबर तडाडले ते काळी सहस्र विजा कडकडती तैसी धाविन्नली अस्त्र शक्ती भये व्यापिला सरिता पती अंग टाकू पाहती दिग्गज देव विमाने पळविती गिरिकंदरी असुर दडती एक मूर्छना येऊनी पडती उठती ना मागुते त्या अस्त्रेने लागता क्षण त्रिपुरे टाकिली जाळून त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्न साह्य झाला तया ते तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेथ देव शिवस्तवन करीत चरण धरित सप्रेमे त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर तेने प्रलय मांडिला थोर देव पळविले समग्र चंद्र सूर्य धरुणी नेले भागीरथी आदि गंगा पवित्र धरुणी नेत तारकासुर देवांगना समग्र दासी करोनी ठेविल्या ब्रह्मा विष्णू सचिवर करीती एकांती विचार म्हणती शिव उमा करावी एकत्र होईल पुत्र षण्मुख त्याचे हस्ते मरेल तारकासुर मग बोलावनी पंचशर म्हणती तू आ जावनी सत्वर शिव पार्वती ऐक्य करी हिमाचळी तप करी व्योमकेश मन्मथा तू भूलवी तयास मग रतीसहित कुसुमेश शिवा जवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा
शिवाचा मानसी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करीती बहु गज वज शिवधान विक्षेपिती ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होनी कामातुर पाठीसी उभी मन्मथाचा शिव उघडिले नयन तो पुढे देखिला मीन केतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुम शर फाल्गुन पौर्णिमा साचार काम जाळिला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मर गृह शब्द उच्चारुण नाना परी उपहासिती शिवाची आज्ञा तयपासून फाल्गुन मासी हुताशनी करुण जो हे व्रत न पाळी पूर्ण अवदसा जाण त्या बाधी ऐसा संहारुणी पंचशर विचार करुणी पंचवक्त्र तत्काळ उठोणी कर्पूर गौर गेला कैलास सदनासी रती शोक करी बहुत मग समाधान करी निर्जर नाथ म्हणे कृष्णावर कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्येसी भोगिता कंदर्पास शाप दिदला होता कि शिवदृष्टीने तत्वता भस्म होशील कामा तू असो इकडे हिमनग कुमारी शिव प्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पार्वती तप करी जे वनी शिव तेथे गेला बटुवेश धरोनी गायनाचा छंदे करुणी पुसे भवानी प्रति तेव्हा कासया तप करीसी येथ येरी म्हणे जो कैलासनाथ पती भावा एतदर्थ आचर्य तप येथे मी बटु बोले ते अवसरी तू तव हिमनग राजकुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महाश्मशान भूतगण सभोवते तरी विष्णु विलासी सगुण त्यासी वरी तू ऐक वचन तुझ योग्य पंचवदन वरण हे सर्वथा एक ऐकता क्षोभली जगन्माता म्हणे शिवनिंदका होय परता वदन न दाखवी मागुता परम खळादेशिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटाळन भावा साचार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्रमणोनी राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुणी जय जयकार चरण दृढ धरी येले शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो माग लवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणोनी त्रिपुरारी कैलासासी गेला ते अवसरी पितृसदना झडकरी गेली ते धवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचळा पाठविले हिमनगे ते आदरे पूजले षोडशोपचारे करुणिया अरुंधतीने घेऊन भवानी पाहिली अवलोकून म्हणे शिव आणि भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले अष्टमीसी निश्चय करुणी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती ब्रह्मोन्द्रादी सहस्र नयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवणी तेवेनी सर्व देव शिवे बोलाविले घेवनी त्रिदशांचे पाळे पाक शासन पातला इंदिरे सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीवर शिष्यांसहित निघाले सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्गण वसु अष्टक एकादशी एकादश रुद्रद्वादशार्क यक्षनायक पातला आपुलाल्या वाहनी वैसोन लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्ट नायिका आदि करुण किन्नर गंधर्व सर्व ही सर्व सर्वा एवं सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नागेंद्र यौनी समोर पूजोनी नेत सकळांते दश सहस्र योजने मंडप उभविला जांचे तेज अमुप सुवर्ण सदने देदीप्य जानव शासी दिदली शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुषानादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अति सगुण असो देवक प्रतिष्ठा करुण मूळ आला हिमाद्री आद्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वय करीत नवनिधी अष्ट महासिद्धी राबत न्यूनते धे नसे काही असो नवरा मिरवित नीला आपुल्या मंडपात मधुपरकादी पूजाविधी समस्त हिमाचल करीत असे लग्न घटिका आली जवळी तवते शृंगार सरोवर मराळी बाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पाटा पटा आड लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण होमासी करीती प्रदक्षिणा शिवशक्ती ते दवा इतुके याज्ञिक झाले सर्व ही परी नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करिता ते समयी पदनक देखिले विधीने कामे व्यापिला सूर्य जामात पटपटा विर्यबिंदू पडत साठी सहस्र वालकिल्या तेथ जन्मले क्षणन लागता अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला अनिवार्य
ब्रह्माचे पाचवे शिर छेदनी टाकिले ते धवा, झाला एकची हाहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार, समाधान करी अपार चतुर्वक्त्र नाम तय पासून, असो यथाविधी सोहाळे, चारी दिवस संपूर्ण झाले, सकळ देव गौरविले वस्त्र अलंकारी ही मनगे, सर्वे सवे पार्वती घेऊनी कैलासा आला शूलपाणी, यावरी सर्व देव मिळोनी प्रार्थिते झाले विश्वनाथा, कुंडली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणी जीवविला, अंधक पुत्र तारकासुर तेणे पळविले देव समग्र, शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती, चारी युगे पर्यंत शिव उमा एकांती रमत, परिनोहे वीर्यपात नव्हे सुत याकरिता, तो तारकासुरे केला आकांत, स्वर्ग जाईले समस्त, देवललना धरुणी नेत दासी बहुत पै केल्या, देव शिवासी शरण जाती, तवती दोघे एकांती रमती, देवऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हे नव्हेची, मग अग्नि आत पाठविला, अतीत वेश तेणे धरिला, जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला, देवी पाठविला मित्र म्हणूनी, हाक फोडोनी भिक्षा मागत, शिव पार्वतीस आज्ञा पित, माझे वीर्य धरोनी अद्भुत भिक्षा देई अतिता ते, मग अमोघ वीर्य धरुन अग्निस देत अंबिका आणवन, सांडले जेथे वीर्य जाण रेत खूप झाला तो, तोची पारा परम चंचन धरावे कोणा हाती तेजाळ, असो कृषानुने वीर तत्काळ प्राशन केले ते धवा, अग्नि झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतार, तो साही कृत्तिका परम सुंदर ऋषी पत्न्या देखिल्या, त्या गंगेत स्नान करुणी तापत वैसल्या साहीजणी, तव अग्निने गर्भ काढुनी पोटात घातला साहींच्या, साहीजणी झाल्या गर्भिणी परम आश्चर्य करीती म्हणी, मग लज्जेने गर्भ काढुनी साहीजणींनी त्या गेला, साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तत्काळ घडले, सहा मुखे हस्तशोभले द्वादश सरळ तेजस्वी, कीर्तिका मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी, मयूरवाहन भस्मांगी उपासित शिवाते, शिवे निज पुत्र जाणोनी नेवनी लाविला अपर्णास्तनी, सप्त वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे, दैवासी सांगे विश्व वैश्वानर, शिवासी झाला स्कंदपुत्र, ऐकता देव समग्र तारकावरी चालिले, सेना जयाची 72 अक्षौहीण त्यांचे नगर विडिती सुधा पाणी, पृथ्वी सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे, इंद्रे स्वामी कार्तिका पासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण, दिव्यरथी वैसवून अभिषेकिला सुकुमार, इकडे तारकासुर सुधापानी युद्ध करीती झोट धरणी, देवत्रासीने दैत्यांनी आले पळवणी कुमाराकडे, स्कंदापुढे कर जोडून देव करीती अपार स्तवन, रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला, देवांचा वृत्तांत जाणूनी सकळ कुमारे धरिले रूप विशाळ, तो तारकासुर धाविंदला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी, 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार, तारका अंगी बळ अपार दश सहस्र कुंजरांचे, तारकासुर अनिवार वर्ष सायकांचे संभार, स्वामीचे पाठीसी सूरलपती सत्वर जाऊनी, लक्ष्मीया पाक शासन तारके शक्ती दिदली सोडून, प्रळय चपळेस मागे टाकून मनोवेगे चालिली, भयभीत शक होऊन करी हरिस्मरण करू कर जोडून, म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती, हे ब्रह्मानंद विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधु मुरनर कांतका निवारी प्रणय शक्ती, हे वैकुंठी उनी योग माया हरिने धाडिली लवलाहा, तिने ती तिने ते शक्ती परतुनिया एकीकडे पाडिली, यावरी तारके बाणांचे पूर स्वामीवरी सोडिले अपार, मुख पसरोणी शिवकुमार तितुके गिरिता जाहला, नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिल्या अनिवार गती, तितुक्या गिळिल्या सहज स्थिती शास्त्र संख्या वदनाने, कल्पांतरुद्रा समान भयान कधीसे मयूर वाहन, तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळी आवळिले, जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरित असे चहूकडून, प्रळय काळा सम शिवनंदन गिळी क्षणन लागता, मग निशस्त्र तारकासुर स्यंदना हुनी उतरला सत्वर, स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारिखा, ऐसे देखोनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन, रथाखाली उतरून मल्ल युद्ध आरंभिले, सप्त दिन पर्यंत युद्ध झाले परमद्भुत, तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी, पायी धरुणी अवलीला चक्राकार भोवंडिला, मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्घटवत, निघोनी गेला प्राण दुंदुमी वाजवी शची रमण, पुष्पे वर्षीती सुरगण कर जोडूनी स्तुती करीती, मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार कुमार, मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले, तारकासुरांचे नगर इंद्रे लुटिले समग्र, देवस्त्रिया सोडविल्या सत्तर सर्व देवमुक्त झाले, लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वाराणसीस नमुनी शिव मृडानीस सुख अपार दिदले, मग झाले मोजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन, मग कपाटी वैसला जाऊन
अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत। आता स्त्री करुणी यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती। म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्र ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत तुझ सारिख्या स्त्रिया तरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडवणे दिमी ऐसे कुमार बोलो न महाकपाटात जाय पळो न मग ते जगन्माता आपण धरू धाविन नली तया ते नाटोपे कुमार ते क्षणी आंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनपतीची राणी वेद पुराणी वंद्य जे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या सनासी पाना कोणासी पाजू षडांना निज वदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमार वमी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शन जी स्त्री घेईल माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कीर्तिक मासी कृत्तिका योगी तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारंग अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची स्वामी स ऋषी विनवित समस्त भवानी तुझलागी तळमळत भेटोनी येई त्वरित वाराणसी सजावनी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंद विली शिव भवानी उभयताचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथासूत शौनकादिका प्रती सांगत ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड त्रयोदशाध्याय गुणहा श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय।